आणि आता वेळ आली आहे त्या अवॉर्डची, ज्याची आपण सगळेच जण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहोत. स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड मिळत आहे आनंदी अनिरुद्ध भागवतला. स्वप्न पडलं आणि ते स्वप्न नक्की पूर्ण होणार. वेडी म्हणेल मला कोणी, पण म्हणू दे हे स्वप्न नक्की पूर्ण होणार. आय प्रॉमिस. झोपे तू पण आनंदी सारखा इनोसंट दिसतोय सनी. एवढ्या वर्षांची सवय आता खर तर पण झेपत नाही कधी कधी.
तू मात्र अशी ना ऑटो पायलट मोडलाच जातेस डायरेक्ट. हॅट्स ऑफ आहे. अंदू तू काय करणार आहे? काय करणार आहे अंदू? ब्रुश ब्रुश म्हणे. जा आई बरोबरच कर जा ब्रुश. हा बाबाचं तर काय ऐकायचं नसतं. जा बाबा बाबा. हा आता कशाला बाबा बाबा? काही बाबा वगैरे नाही. आई बरोबरच जा ब्रुश करायला. जा. एक कोण माझ्या अंदूला त्रास देत आहे? तुझी हे माझी आहे ती. अंदू अंदू आता आपण काय करणार? बाबा बरोबर या ब्रुश. हा ब्रुश विथ बाबा. झालाय का नाही भाग्य? तिला माहिती अंदूला त्रास होतो तरी रोज ठणठणाट करायचा असतो. अरे आणि 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 शांत शांत शांत. बेसिक अकलेचा भाग आहे ना. शांत हो तू. आणि तू तू हिच्याकडे बघ, हिच्याकडे बघ. जा. ओ नाही नाही ब्रुश. ओ ओ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्रह निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया. बघतोस ना रे गणराया, स्वतःच हक्काचं झाड आहे जास्वंदीचं अंगणात, पण आज तुला व्हायला जास्वंद नाही. ठीक आहे, करकमलांवर भागवा कुमुदबाई. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या. अगो बाई होती का झाडावर? मला कशी नाही दिसली. कशी दिसणार? अगं सगळा बहर येतो गेटच्या बाहेरच्या फांद्यांना आणि आपल्या सोसायटीतले लोक मॉर्निंग वॉकला म्हणून बाहेर पडतात, पण सगळं लक्ष आपल्या फुलांकडे आणि मुलींकडे चालण्याकडे नाहीच. राजरोसपणे आपलीच फुलं असल्यासारखी काढून देतात. मी रोज काय करतो माहितीये? मी रोज संध्याकाळी स्वतःच आपल्याच मालकीच्या झाडाची फुलं स्वतः चोरून काढून ठेवतो. अहो काय करणार दुसरं? तुझ्या गणरायाला दर मंगळवारी लागतात ना? लागतात हो, लागतात. माझ्या गणरायाला लागतात. अहो असं काय? पण आज काय मंगळवार नाहीये. होय का? अरे बापरे, मग तुझा गणराय चिडणार नाही ना माझ्यावरच? उगाच काय चाललं तुमचं? हा उगाच ना, तुम्ही देवांच्या बाबतीत माझी टिंगल करू नका. मी आधी सांगते, मी बाकी सगळे विनोद सहन करेन, पण माझ्या देवांच्या बाबतीत अजिबात नाही. ओके. त्या ना मीरा आणि मधुराच्या नादाने ना तुम्ही सुद्धा ना फार वाहवत जाता. मधुरा आहे आली का? त्यांच्या घरात नाही कसलं ताळतंत्र. त्यांना बोलणार कोण? देवाधर्माचं काही करायचंच नाही. सगळं घरच मुळात असं इंग्रजी वातावरणातलं. नाचतात काय, गातात काय, शिकणारे पण तेच, शिकवणारे पण तेच. आम्ही अडाणी, आम्हाला कुठे काय कळतंय? हा मी सांगत होते की नाही? मी सांगत होते, जरा कळ सो, जरा प्रसूती लांबव, थांब, वेळ वाईट आहे. वाईट वेळीच जन्म झालाय आनंदीचा, म्हणून हे हे सगळं झालंय पुढचं. अगं तू देवाचं म्हणतेस ना ते म्हण की मथुराला ऐकू जात असेल. ऐकू जात असेल ना. भोगावं कुणाला लागतंय? काही भोगावं वगैरे लागत नाही. तुम्हाला कळतंय का? आपला वंश ना जवळजवळ संपल्यात जमाय. पण आहे का कुणाला त्याच काही? कैलास राणा शिवचंद्र मौळी फणिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गाव. आपली आनंदी आता किती वर्षाची झाली हो? सात. सात वर्षाची झाली नाही? झाली आता सात वर्षाची. इतके दिवस थांबले ना, बघितली ना मी वाट, काही बोलले का? एवढं ओरडून ओरडून सांगत होते की आता दुसरं मूल हवं, दुसरं मूल हवं. ऐकताय कोण पण?
अनिरुद्ध तर तिच्या बायकोच्या माहेरचा नंदीबैल झालाय नुसता. ती बायको सांगणार, बायकोची मास्तरीण आई सांगणार, ते हो ऐकणार. माझं कशाला कोण ऐकणार? मी अडाणी बाई, मला कुठे काय कळतं? जाऊ ते मरू दे. कुमुद, अगं देवांसमोर हे सगळं नको ग. नाही तर मग कुठे बोलू? बोलू कुठे? ही एवढी एकच जागा आहे हो. मला तोच बिचारा शांतपणे सगळं ऐकून घेतो माझ. बाकी कुणाला आहे का किंमत? बघतोयस ना गणराया कसे हाल चाललेत माझे या घरात. ते बरं नैवेद्य झालाय का? मिळणार आहे का आज? झाला झाला आणा मग. माझा इथे देव उपाशी राहिला तरी चालेल, कुणाला काय फरक पडतोय. आण का बाई. अगं हे काय? आज कशाला मोदक? आज सोमवार आहे. उद्या मंगळवारचे मोदक मी करणारच आहे आई. आज आनंदीसाठी केलेत. काल तिने मोदकांसाठी खूप हट्ट धरला. आज तिच्या शाळेत कार्यक्रम आहे ना, म्हटलं आज तिला नाराज नको करायला. एरवी तिला गोड चालत नाही, पण म्हटलं आजचा एक दिवस अपवाद. एरवी सगळं काटेकोरपणे करतोच ना आपण. एरवी ते जे काय करता ना काटेकोरपणे, ते तिचं खाण्यापिण्याचं करता. जे करायला हवं ते नाही करत. त्याच काय? सोमवारचं शंकरासाठी दूध आणलं. बरं, तू चहा वगैरे घेतलास का? काही चहा राहिलाच माझा. आनंदी किंचाळत उठली ना, मग जरा धावत वर गेले. झालं हे चालूच आहे. 7 वर्ष झाली. मला सांग, तिच्या किंकाळ्या कमी झाल्यात का? किती औषध उपचार केले? किती डॉक्टरांचे उंबरठे झिजवलेत? आहे का फरक? सकाळच्या किंचाळ्या चालूच आहेत तिच्या. होईल आई. अगं कधी होईल? तरी बरं, मी एवढे उपास तापास करत असते, इथे तासन तास देवासमोर बसून राहते, पण तुमची तोंड वाकडी ना, कसा प्रसन्न होईल तो? कुमोद, तुम्ही ना 24 तास माझंच तोंड बंद करत राहा. आई बाबा असं म्हणतायत की आजच्या दिवस रागराग करू नका. आज आपल्या अंदूसाठी स्पेशल दिवस आहे ना. एरवी शाळेत ती ग्रुप मध्ये परफॉर्म करते. आज एकटीनी कविता म्हणणार आहे ती. अच्छा, आज ती एकटी म्हणणार आहे का? मग तुमचे स्पेशल आशीर्वाद हवे ना. आहेतच ग, माझे आशीर्वाद आहेतच. पण ना आता आनंदीच्या बाबतीत काही चमत्कार घडायचा असेल ना, तर तो माझा परमेश्वरच घडवेल. दोडा पेरू आहे ग तो, स्वतःहून नाही पिकायचा. या परमेश्वराची कृपा झाली ना तरच काहीतरी होईल. पण तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विश्वास नाही या सगळ्यावर. त्याला तो तरी काय करेल बिचारा? अगं जप राहिलाय तुझा अजून. आता ना तुम्ही दोघं ना इथे माझ्याशी मध्ये मध्ये बोलत उभे नका राहू. मला माझा जप करू दे. ओम नम शिवाय. आज सोमवार आई ऐक. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. इकडे बघ, इकडे बघ. गुड गर्ल कोण आहे? अगं लागेल ग. झालं झालं झालं, होत आलं होत आलं झालं झालं झालं. आता बास खेळ, बास चला खेळ. बास घालू किती ते बघू. इकडे थांब थांब जरा. चल फ्रेश फ्रेश. कोण एकदम फ्रेश झालंय सकाळी सकाळी. अगं तू कायच? बास बास बास. काय का सकाळी सकाळी हिला मस्ती सुचते? अंधो अग झालं का ब्रश? हसतेस काय तू? अंधो टाळ्या वाजवतेस. आणि अरे बघ तरी, तिने डी काढलाय उलटा. मला इकडून सरळ दिसतोय. अगं पण हिनी काढलाय, या बाजूने बघायला पाहिजे ना, उलटा आहे. अरे पण आणि तिला जमलं ना, एवढंही जमत नव्हतं. छान. बर जा तू ड्रेसला इस्त्री कर, मी बघते. दे अंदू गुड गर्ल ना पेस. इस्त्री कर जा, मी बघते. चला अंदू तर काय करणार आहे? बॅरी गुड. हे अंधू तुला माहिती आज कोण येणार आहे? माऊ येणार आहे. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमः. शंकर शिव शंकर शंभो.
सॉरी सॉरी. हॅलो. ओम नमः शिवाय. काकू शिवाय. ओम नमः शिवाय. व्हाट्स अप झालं? आल्या आल्या वाह्यातपणा सुरू झाला. अरे आता हे मी मनापासून बोलले होते. हो का? तेवढं कळतं मला, तेवढं कळतं. हो काय खरं काय खोट हे समजण्या इतकी तल्लक आहे मी. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः. काकू बोला. तुम्ही ना ते डास मारायला धुरवाला येतो ना तशा दिसताय. वा बरं वाटलं ग मला तू दिलेली उपमा ऐकून. छान वाटलं. कान तृप्त झालंय अगदी माझे. पण तुम्ही तरी काय करणार? देवाधर्माचं कधी काही शिकवलंच नाही ना कुणी. तुमची ती अम्मा का मम्मा ती कोणती? त्या बाकीच्यांना शिकवण्यात इतक्या मग्न असतात की तुमच्यावर संस्कार करायला वेळ नाही मिळाला. हरकत नाही, काही हरकत नाही. काही गोष्टी ना या अडाणी बाईकडूनशी जोडा. आता हात जोडा. बाकी मोठ्यांना वाकून नमस्कार वगैरे करणं तर काही शिकवलंच नाहीये. हे गे प्रसाद आहे. ते मोदक ते असू देत, आहेत तिथेच असू देत. आज सोमवार एक नाही शंकराचा वार. शंकराला दुधाचा नैवेद्य असतो, कळलं? अच्छा, एवढं स्ट्रिक्ट असतं का वाराप्रमाणे? मीरा, देवाच्या बाबतीत ह्या असल्या चेष्टा मला अजिबात चालणार नाहीत हा. बाकी तुला काय अकलेचे तारे तोडायचे असतील ना ते तोड तू, पण देवाच्या बाबतीत नाही म्हणजे नाही. एरवी असं चुरुचुरू बोललेलं ठीक आहे, पण आयुष्यात एक क्षण असा येतो ना जेव्हा या परमेश्वराला शरण जावं लागतं. बरं, तुमच्या देवाकडे वट आहे ना, मग त्यानं बजावा. आजचा अंदूचा परफॉर्मन्स एकदम कडक झाला पाहिजे. हो हो, मित्रच आहे ना तो माझा. मी काहीतरी बजावून सांगायला आलीस तुम्ही रा. अंदू डार्लिंग, किती गोड गोड दिसतोय तू माहिती का? ए म्हणू कस, ट्रिंग ट्रिंग बमचिक बमचिक, ट्रिंग ट्रिंग बमचिक बमचिक. अगो अगो चपला, अगो ए मुली काय गरी. चपला घालून ना निदान देवघरात यायचं नाही, एवढी सुद्धा शिस्त नाही लावू शकत का तुम्ही तिला? असू दे ग. अंदू काय अंदू, काही उपयोग आहे का एवढी औषध उपचार करून? बसलीस का बाई एका जाग्यावर? कामा अंगारा लावते तुला. असू दे म्हणजे मग बघा कशी परमेश्वराची कृपा होते तिच्यावर. हात काढ, हात बाजूला काढ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे लावून देणार इथे. हा हात काढ ग. आई अगं माहितीये ना तुला नाही आवडत तिला, रोज काय फोर्स करतेस का तिला? काही काही गोष्टीत ना करावं लागतं. आता जे काय म्हणाल असते फोर्स जबरदस्ती. पण कसे हे ती बरी व्हायला हवी आहे का नको? हा आणि ना तू जाता येता देवांवरून माझ्या अंगावर डाफरू नकोस. मी तुला आधी सांगून ठेवते. मी कुठं डाफर? अकलेचं गाठोडं काय सगळं तुमच्याच डोक्यावर दिलं असं नाही, मला पण कळतं. कुमोद पुरे मास्तरीण नसेल ना तरी कळतं. तू मला समजत असशील अडाणी. एक मिनिट आई, आता या सगळ्यामध्ये ममांना ओढायची काहीच गरज नाही आता. अरे तर मी काय कुणाला मध्ये आणलंय? मी आता नाव तरी घेतलंय कुणाचं. मास्तरीन कोण आहे? नाव तरी घेतलंय का? तू कुणाच्या तंत्राने मागतोयस कळत नाहीये माझ्या. नाही हा लावते थांब. हे नाही म्हटलं तू ना आणि अनिरुद्ध सगळ्यांसमोर ना माझ्यावर डाफरत जाऊ नकोस, कळलं ना? तुला काय वाटलं मला कळत नाहीये. मी तिच्यासाठी काय काय करते ते दिसत नाही का रे तुला? किती रक्त आटवतेय मी, किती करते देवाधर्माच. जरा डोळे उघडून ना माझ्याकडे बघ कधीतरी, बघ मी किती हाडाडली आहे ती. पण जर कुणाला दिसतच नसेल ना तर मी तरी काय करू? इकडे काळा आई आई ग, इकडे इकडे मी तुला लावून देते. तू ह्यांच्याकडे कुणाकडे लक्ष देऊ नकोस. इकडे आई अगं नको ना अट्टहास करू, हिच अवघड आहे. इकडे बघ बाळा लावून देते. बसत ही इथे लावून देते. इकडे इकडे ये ग, ही मुलगी पण ना इकडे ये. इकडे इकडे अगं काय हे, अगं काय करून ठेवलंस तू?
कोप होईल ग, देवाचा कोप होईल असं अख्खा अंगारा सांडला या मुलीने. कळत नाही का तो तुला? इकडे 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 आई आई अंदू अंदू हे बघ आई आली बघ. आई तू इकडे इकडे आई तू. आई आली आई आली आली आई ओरडू नकोस काय ओरडू नकोस. अख्खा अंगारा सांडला त्या मुलीने. आई आजी गेली बघ आजी गेली. आई आली आई आली अंदू आई आई आली आई आली आई 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 काय कविता दिली नानूंनी? चिमणी चिव चिव. अंदू अंदू प्लीज अंदू ऐक ना बाळा. अरे कसली भावपती आई. डायरेक्ट स्टेज वर सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. आपण एवढ्या दिवसांपासून करत असलेल्या थेरपीज आणि आनंदीचे रिपोर्ट्स पाहता मी या निष्कर्षावर पोहोचले. नाही म्हणजे मी माझ्या सिनियर डॉक्टरांशी पण कन्सल्ट केलंय. मिस्टर भागवत, आनंदी एक ऑटिस्टिक चाइल्ड आहे. म्हणजे ती बरी होऊ शकेल ना? मिसेस भागवत, तुम्हाला आधी ऑटिझम काय आहे हे पूर्णपणे समजून घ्यावं लागेल आणि माझ्या थेरपीने ती पूर्णपणे सक्षम होईल. आजच नेमक्या दोन लिफ्ट बंद व्हायच्या होत्या. हीच एक चालू आहे, ती पण अजून आली नाहीये. उशीर झालाय. एक तर काय म्हणायचंय अंदू? चिमणी चिव चिव.
चला चला. किती छान दिसतीयस, मस्त तयार झालीयस. चला अंदू 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 अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.